एक आर्यावृत्तामध्ये स्तोत्र आहे सूर्य कसा दिसतो सूर्यबिंब कसं दिसतं याज्ञवाल्क्याची स्तुती आहे सगळे बसलेले आहेत ऋषी मी मी म्हणणारे बुद्धिमान आणि शौनकाने प्रश्न विचारला प्रत्येक ऋषीला विचारला ऋषी हो माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तज्ञ याज्ञवाल्का वयाने सगळ्यात लहान आहे तरुण आहे आणि शौनकाने विचारलं या सांगा सूर्यबिंबचा रंग सांगा उगवणाऱ्या सूर्याचं बिंब बिंब कसं दिसतं कोणी सांगितलं नारंगी कोणी सांगितलं तांबडं कोणी सांगितलं अमुख त्यांचं काही समाधान झालं नाही सगळ्यात शेवटी याज्ञालिका विचारलं याज्ञवालिका तुझं काय मत आहे सूर्यबिंब कसं दिसतं असं नुसतं प्रश्न विचारायचाच अवकाश त्याने लगेच सुरुवात केली शुकतुंडछवि सवितशंड ऋतै पंडरुक बंधो मंडल मुडि वंदे कुंडल माखंडलाशायाुकतुंड म्हणजे पोपट पोपट त्याच्या चोथीचा जो रंग असतो तो सूरबिंबाचा रंग असतो असं याज्ञवाल्क्याने त्या काळात सांगितलंय सुकतुंडवि सवितशंड ऋचै पुंडरी कनबंधो मंडल मुडि वंदे मंडल मुडि वंदे मंगलशायाोदयास्तसमे सुरमुकुट निघिष्टचरणकमोप्रमाणे कृतेंजलिंत्रिने सजे आहे ते धामना निरीश सूर्य हा त्याचं स्तोत्र आहे त्याला आर्या स्तोत्र म्हणतात आमच्या रोजच्या पाठात आहे आणखीन एक स्तोत्र आहे कानावर घालतो म्हणजे तुम्हाला समजावं की अशा प्रकारची साधना करता येते ते नेहमी म्हणता येत नाही कारण ते खूप मोठं आहे आणि त्याला चिरुणिका असं म्हणतात आज आमचे इथे एक मित्र आलेले आहेत काय नाव त्यांचं शंकरराव अभ्यंकर आणि ते पर पहिल्या विषयी आले म्हणजे संगीताचार्य आहेत ते वीस पंचवीस वर्षापूर्वी आम्ही एका खेडे गावात गेलो होतो माझी तिथे व्याख्यानं चालू होती आणि शंकरांचा कार्यक्रम होता आणि माझं त्यांनी त्यावेळेला कुठच्या विषयावर आता मला आठवत नाही आणि मी त्यावेळेला काहीतरी स्तोत्र म्हटलं होतं तर परवाच्या ऋषी ते माझी जाहिरात पाहून आले आत भेटायला आणि मला म्हणाले जाजीसाहेब अजून ते जाजी स्तोत्र माझ्या कानात तसंच तसं आहे मी म्हटलं किती वर्षे झाली झाली असतील पंचवीस वर्ष म्हणून इतकी वर्षं झाली तरी तो आवाज त्यांच्या कानात आहे त्या रचना त्याला चूर्णिका असं म्हणतात आपल्याला स्तोत्र म्हणजे नेहमी हे माहिती आहे ना श्लोकबद्ध असतं तर चूर्णिका म्हणजे गद्यरूप असतं आणि ते गद्यरूप म्हणायचं म्हणजे संथा घ्यावी लागते संथा घेतल्याशिवाय म्हणता येत नाही आणि मी संथा न घेता म्हणायला लागल्यामुळे माझ्याकडनं त्यातला एक जोडाक्षर चुकीचं घेतलं चुकीचं तोंडात ना आलं वडिलांची तब्येत बरी नव्हती प्रभाकरकडेच होते आणि चुकीचं म्हटल्यामुळे काही वयामध्ये खूप वय होतं त्यांचं त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी असेल इतके संतापले की त्यांना आम्ही काय डस्टर दिला होता असा टिपाय दिला होता ते डस्टर फेकून त्यांनी माझ्या टाळक्यात हाणला एक जोडाक्षर चुकल्या वेळेत मी काय लहान नव्हतो त्यावेळेला आणि मला म्हणाल तुला कोणी सांगितलं शहाणपणा करायला तुम्ही म्हटलं आदर या आणि तुम्ही रोज म्हणता मी रोज ऐकतो ना माझं पान झालं मूर्ख आहेस म्हणजे बोलायची सोय नाही मी काय गप्प बसलो प्रभाग म्हणाला अरे आता काही बोलू नकोस आणि संध्याकाळी मला मी घरी आल्यानंतर मला म्हणाले बस इथे आणि त्याने कुठची तरी एक जुनी वही काढली त्रेचाळीस चव्वेचाळीस साली लिहिलेलं स्तोत्र काढलं हे तू म्हणत होतास ना किती काढवासारखं का म्हणत होतास मला असा राग यायचा काय वाटेल ते बोलता छान म्हणाले आणि मग त्यांनी मला पहिल्यापासून संथा द्यायला सुरुवात केली चार दिवस घोटून घोटून घेतलं आणि पाचव्या वर्षी म्हणाले आता म्हण मी ऐकतो जेव्हा त्यांचं समाधान झालं तेव्हा म्हणाले आता तू नमस्कार कर चांगलं झालं काय स्तोत्र आहे ते कसं म्हणतात ते त्यावेळेला कसं म्हटलं असेल त्याने सूर्याला उद्देश नाही सूर्याची स्तुती आहे आणि ती याज्ञवालिकाने केली आहे त्याला चिरुणी का म्हणतात ओम नमो भगवते आदित्याय अखिल जगदामात्मस्वरूपेण कालस्वरूपेण चतुर्विधभूत निकानां ब्रह्मादिस्तंभ पर्यंताना अंतर्हृदयशु बहिरपिताकाश व्यवपानां व्यवधीय व्यवधीयमानो भगवान एक क वक्षण लवन मेषा वयोपच संवत्सर गणेना पादान अनुवहती हा एक परिच्छेद झाला सगळे म्हणत नाही कारण मग इथेच सगळं संपेल <laughs> आणि माझी शक्ती जाईल त्याच्यात सूर्योपासक कसा असतो सूर्याची उपासना कशी करावी इतक्या वर्षात असं कधी रडलं नाही की मी सूर्याला नमस्कार केला नाही आणि सरस्वतीची साधना केली नाही मी सरस्वतीकडे काहीच मागितलं नाही मी तिच्याकडे फक्त शब्द मागितले मला शब्द दे मला तिने शब्द दिले तुम्ही जे मागाल तेच तुम्हाला मिळणार आहेत न मागता काहीच मिळणार नाही पण मागूनही जिथे मिळत नाही तिथे काय हो आमची मागणीच नाही आमची डिमांडच नाही आमची कमांड असणारच नाही साधी गोष्ट आहे असा हा सूर्योपासक बारा वर्षाच्या वनवासामध्ये अगदी व्यवस्थितपणे ग्रस्ताज्रम पाहिला कुठे काही कमी पडू दिलं नाही आणि त्याही अवस्थेमध्ये कर्णाने त्यांच्यावरती एक संकट लादलेलं ला आहे आणि ते संकट लादल्यानंतर त्यातून बाहेर पडण्याचा त्यांनी प्रयत्न केला दुर्योधनालाच पकडण्याची वेळ आली आणि दुर्योधनाला पकडल्यानंतर त्याही अवस्थेमध्ये दुर्योधनाचे सैनिक आले आणि जेव्हा सांगायला लागले की महाराज फार वाईट प्रसंग आहे आमच्या दुर्योधन महाराजाने चित्रांगदाच्या सगळ्या सैनिकांनी अटक केलेली आहे पकडलेला आहे त्यांना सोडवायची गरज आहे हे ऐकल्यानंतर पहिली प्रतिक्रिया अर्जुन आणि भीमाची अशी बळ झाला आम्हाला छळत होते ना बरं झालं ना हे ऐकल्यानंतर त्याला इतकं वाईट वाटलं युधिष्ठिरा युधिष्ठिर म्हणाला अरे वयम पंचाधिकम शतम म्हणाला किती झाले तरी ते कौरव आपले आहेत कोणीतरी पडका येतो आणि त्याला घेऊन जातो आणि पकडतो आणि तुम्ही आनंद व्यक्त करता माझ्या सहवासात राहून काय तुमची परिस्थिती आहे नाही नाही आम्ही एकटे असतो तेव्हा आम्ही फक्त पाच जण असतो आणि सगळे असतो तेव्हा आम्ही एकशे पाच असतो चला जा आणि त्यांना सोडून आण डोळे मोठे करून सांगितलं वरती बोलायचो नाही जा आणि त्यानं पकडून आणल्यानंतर सुद्धा अर्जुन आणि भीमाला अतिशय आनंद झाला आहे आमच्यावरती ज्यांनी संकट लागले त्याला आम्ही पकडून आणलं म्हणजे तो आनंद व्यस्त करतो तो आज त्यांनी डोळे मोठे करून आहे ही जागा नाही आणि मग त्यांनी सांगितलं आणि सुयोधना आपली क्षमता बघून आपण पाळ उचला पाहिजे वाईट वाटून घेऊ नकोस माझं मी कर्तव्य केलेलं आहे अहो यापेक्षा मरण मरण त्याने न मारता त्याला मारलं बारा वर्ष संपत आलेली आहेत जेमते एक महिना राहिलेला आहे आणि आता आपण पुढच्या अज्ञिवासा अज्ञातवासाच्या दृष्टीने काय करावं काय केलं पाहिजे कुठे राहायचं काय करायचं अशा चिंतेमध्ये ते सगळं आहेत पण दैनंदिनीचा एक कार्यक्रम असा होता की साधारणपणे सकाळचं आण्ही काटपलं हे सर्व लोक दैनंदिनीचं आण्ही करणारे लोक आहेत त्यावेळेचे जे क्षत्रिय आहेत हे प्रातः संध्या साय संध्या हे कधीही चुकवत नसत त्यामुळे त्यांचं नेहमीच अन्नी काटपलं की मग बाहेर पडायचं सगळ्यांनी म्हणून कंदमुळं काय मिळतील ते आणायची एकत्र करायची आणि मग दुपारचं भोजन असा त्यांचा एक आखीव रेखीव कार्यक्रम होता आणि त्याप्रमाणे एक दिवशी म्हणजे आता कसं का होईना कष्ट होऊन का होईना मनाविरुद्ध का होईना करता 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 बारा वर्ष संपत हा एक त्यांना आनंद आहे आणि त्याच वेळेला पुढचं एक वर्ष फार वाईट आहे कारण त्यांनी जर आपलं ओळखून काढलं परत शोधून काढलं तर परत बारा वर्ष ही एक चिंता आहे आणि अशा विमनस्का आणखीन कर्तव्य मूढ झालेल्या अवस्थेमध्ये काय होतंय कोणाला माहिती असं चिंतेमध्ये ते लोक एक दिवशी नेहमीप्रमाणे बाहेर पडलेत आणि त्यांची एक ठराविक जागा होती त्या चौकात आलं चारी बाजूला झाड आहेत तिथं आले की बसायचं आणि मग ठरवायचं आता काय करायचं त्यांनी कुठे जायचं यांनी कुठे जायचं आणि असे ते आता याच्यानंतर कुठल्या दिशेला कोणी जायचं असं विचार करण्याच्या अवस्थेत आहेत आणि एकाएक्या तरी लांब दिशेतून वचा वच वच वाचवा अशी किंकाळी ऐकू यायला लागली